नमस्कार मित्रांनो, न्यूक्लियस कम्प्युटर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एक वेळ स्वागत आहे. आपल्या कम्प्युटरचा परफॉर्मन्स कमी झालाय का? वापरताना अचानकपणे हँग होतोय का? स्पीड कमी झाली आहे का? तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 5 ट्रिक्स अथवा विंडोजच्या 5 सेटिंग सांगणार आहे ज्याद्वारे आपल्या कम्प्युटरची स्पीड आपल्याला वाढवता येईल. चला तर पाहूया या 5 ट्रिक्स कोणत्या आहेत. त्यापैकी पहिली ट्रिक आहे डिसेबल अनवॉन्टेड स्टार्टअप प्रोग्राम. यासाठी आपण कुठे जाऊ? टास्क मॅनेजर. स्टार्ट बार मध्ये टास्क मॅनेजर टाईप करा. इथे तुम्हाला स्टार्टअप हा एक मेन्यू बार दिसेल. त्यामध्ये जाऊन इथे पाहू शकता की हे सर्व जे काही प्रोग्राम्स आहेत, जेव्हा कधी आपला कम्प्युटर लॅपटॉप ऑन होतो त्याबरोबर ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंडला रन व्हायला लागतात. त्यापैकी काही नेसेसरी असतात, नॉन नेसेसरी असतात. जे आपल्याला आवश्यक नाही ते आपण डिसेबल करून ठेवायला पाहिजे, ज्यामुळे आपल्या कम्प्युटरचा स्पीड आणि परफॉर्मन्स जो आहे तो आपण आपल्या इतर कामासाठी वापरू शकतो. यामध्ये तुम्ही पाहू शकता काही प्रोग्राम्स हे डिसेबल आहेत तर काही अनेबल आहेत. यामध्ये डिसेबल आणि अनेबल करताना एक गोष्टीचं लक्षात ठेवायला पाहिजे की विंडोजच्या रिगार्डिंग ज्या कुठल्या सेटिंग्स आहेत ते तुम्ही अनेबल ठेवायला पाहिजे. तसेच अँटीव्हायरसच्या रिगार्डिंग असतील तर त्या देखील तुम्ही अनेबल ठेवू शकता. डिसेबल करायचं असेल तर सिम्पली राईट क्लिक करून अनेबल आणि डिसेबलचा हा ऑप्शन. याद्वारे देखील आपल्या कम्प्युटरची स्पीड आपल्याला वाढवता येते. तर दुसरा ऑप्शन आहे सिस्टीम परफॉर्मन्स. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की दिस पीसी म्हणजे आपल्या कम्प्युटरवर जाऊन राईट क्लिक करा. प्रॉपर्टीजमध्ये जाऊन इथे तुम्ही ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग या ऑप्शनमध्ये जा. त्यानंतर ॲडव्हान्समध्ये सेटिंगमध्ये जाऊन इथे तुम्ही पाहू शकता मी ॲडजस्ट फॉर बेस्ट अपिअरन्स ही सेटिंग केलेली आहे. खूप साऱ्या कम्प्युटरमध्ये डिफॉल्ट लेट विंडो चूज व्हॉट्स द बेस्ट फॉर युअर कम्प्युटर हे ऑप्शन ऑलरेडी डिफॉल्ट प्रकारे सेटअप असतो. त्यामुळं जे कुठलं परफॉर्मन्स सेटअप करायचं आहे तो विंडोज करतं. त्या ठिकाणी तुम्ही ॲडजस्ट फॉर बेस्ट परफॉर्मन्स अथवा ॲडजस्ट फॉर बेस्ट अपिअरन्स हे ऑप्शन क्लिक करून ठेवायला पाहिजे. तर या ठिकाणी मी ॲडजस्ट फॉर बेस्ट परफॉर्मन्स हा माझ्या कम्प्युटरसाठी मी करून घेतोय. ओके, त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे डिफ्रॅगमेंट अँड ऑप्टिमाइज ड्राईव्ह. याद्वारे आपल्या कम्प्युटरचा आपण सी ड्राईव्हला डिफ्रॅगमेंट करतो. तर त्यासाठी टास्कमध्ये जाऊन सिम्पली तुम्ही टाईप करा डिफ्रॅगमेंट. इथे तुम्हाला डिफ्रॅगमेंट अँड ऑप्टिमाइज ड्राईव्ह हा ऑप्शन दिसेल. तर त्याला तुम्ही ओपन करा. इथे तुम्ही तुमच्या ड्राईव्ह पाहू शकता सी डी ई एफ जे काही आहे ते. तर त्याप्रकारे इथं मी काही वेळापूर्वीच डिफ्रॅगमेंट केलेलं आहे, ऑप्टिमाइज केलेलं आहे, तरी देखील मी तुम्हाला करून दाखवतो. इथे जाऊन ऑप्टिमाइज करा. या ठिकाणी जर तुम्ही बरेच दिवसापासून केलेलं नसेल तर ऑप्टिमाइज होण्यासाठी वेळ लागतो. अथवा काही दिवसापूर्वी केलं असेल, काही वेळापूर्वी केलं असेल तर लगेच होऊन जाईल. या सेटिंगद्वारेही आपल्या कम्प्युटरची स्पीड ही वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल. यानंतर चौथा ऑप्शन आहे टेम्पररी फाईल्स. टेम्पररी फाईल्स अथवा कॅचे फाईल्स आपल्या कम्प्युटरमधनं आपण वेळच्या वेळी क्लिअर करणं आवश्यक आहे. तर त्या कशाप्रकारे आपल्याला करता येतील? त्यासाठी तुम्हाला विंडोज आणि आर ही बटन्स प्रेस करून ठेवा. तुम्हाला रन ऑप्शन इथं ओपन होईल. त्यामध्ये जाऊन टी ई एम पी, सिम्पली टी ई एम पी म्हणजे टेम्पररी फाईलसाठी आपण शॉर्टकट वापरतो, टी ई एम पी प्रेस करा. इथे मी ऑलरेडी इकडनं टेम्पररी फाईल्स डिलीट केलेल्या आहेत. या टेम्पररी फाईल्समध्ये जे कुठले या फोल्डरमध्ये जे कुठले फाईल्स आहेत तुम्ही ऑल सिलेक्ट करून डिलीट करू शकता. ठीक आहे, हा परमिशन मागेल. तर आपण त्याला कंटिन्यू करून घेऊ. या ठिकाणी होणार नाही कारण एखादी फाईल ही करंट रनिंग कंडिशनमध्ये जे कुठले ॲप्लिकेशन्स आहेत त्यासाठी यूज करण्यात आलेले असते, त्यामुळे ते होणार नाहीत. ठीक आहे, किंवा मग डिरेक्टली तुम्ही सी ड्राईव्हमध्ये जाऊन, लोकल डिस्क सीमध्ये जाऊन, विंडोजमध्ये जाऊन, टेम्पमध्ये जाऊन देखील फाईल्स डिलीट करू शकता. तसेच कॅचाने टेम्पररी फाईल्स डिलीट करण्यासाठी प्रीफेच हा देखील एक ऑप्शन आहे. तसंच विंडोज आर मध्ये जाऊन तुम्ही प्रीफेच या ऑप्शनला क्लिक करा. यानंतर इथे प्रीफेचच्या काही फाईल्स आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता क्रोमच्या काही फाईल्स आहेत किंवा जे कुठले आपण यूज केल्यानंतर फाईल्स असतात ते
बॅकग्राऊंडला स्टोअर होतात आणि ज्याचा काही नंतर यूज नसतो पण ते परफॉर्मन्सला कमी करण्यासाठी कारणीभूत असतात. तर मी याला ऑल सिलेक्ट करून डिलीट करतोय. यापैकी फाईल काही फाईल होणार नाही आहेत तर त्याला तुम्ही स्किप करू शकता. ज्या प्रकारे मी सांगितलं की सध्या रनिंग कंडिशन मध्ये त्या फाईलच्या रिगार्डिंग कुठले तरी टास्क बॅकग्राऊंडला सुरू असेल. त्यानंतर पाचवा ट्रिक आहे डिस्क क्लीनअप. याद्वारे आपल्या कम्प्युटरच्या डिस्कची आपण क्लीनअप करू शकतो. तुम्ही इथे सिम्पली जाऊन डिस्क क्लीनअप ही टाईप करू शकता किंवा डिस्क पीसी मध्ये जाऊन ड्राईव्ह वरती जाऊन राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये जाऊन डिस्क क्लीनअप करू शकतो. तर इथपर्यंत जाण्यापेक्षा सिम्पली आपण स्टार्ट बटन मध्ये जाऊन डिस्क क्लीनअप ओपन करा. या ठिकाणी ज्या कुठल्या ड्राईव्हची तुम्हाला डिस्क क्लीनअप करायची असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. मी आता एफ ड्राईव्ह माझा सिलेक्ट करतोय. एफ ड्राईव्हमध्ये ज्या कुठल्या टेम्पररी फाईल्स, रिसायकल बिन जे कुठले असेल ते क्लीन. आता या ठिकाणी माझं काही नाही आहे, काही वेळापूर्वीच मी केलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आपल्या कम्प्युटरच्या परफॉर्मन्सला वाढवण्यासाठी, स्पीडला वाढवण्यासाठी या ट्रिक्स आपल्या कम्प्युटरमध्ये वापरू शकतो. धन्यवाद. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.